तिकडे शिरोळ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आपल्या हाती येतोय. अकीवाट खिद्रापूरमध्ये स्थानिकांनी बाजी मारलेली आहे. अकीवाटमध्ये वंदना पाटील या सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. खिद्रापूरमधून सारिका कदम विजयी, तर सरपंचपदी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारल्याचं दिसतंय. ग्रामपंचायतींचे निकाल म्हटले की स्थानिक आघाड्यांची बाजी ही ठरलेली असते. तशाच प्रकारचे निकाल आपल्या समोर येत आहेत. खिद्रापूरमध्ये सारिका कदम विजयी झाल्या, तर सरपंचपदी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली दिसून येते आहे. सरपंच कोण याचे सगळ्यात आधी निकाल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शिरोळ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आपण पाहतोय. अकीवाट खिद्रापूरमध्ये स्थानिकांनी बाजी मारलेली आहे. तर अकीवाटमध्ये वंदना पाटील सरपंचपदी, तर खिद्रापूरमध्ये देखील सारिका कदम या विजयी झालेल्या आहेत. एकंदरीतच त्या ठिकाणचे आपण निकाल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती सगळ्यात आधी पाहतोय आणि त्यानंतर वळणार आहोत पुढच्या आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे, आणि ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामधील 166 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली असून जिल्ह्यामधील 8 तालुका स्तरावरती ही मतमोजणी केली जाते. मतमोजणीसाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी देखील तयारी पूर्ण केलेली असून मतमोजणीच्या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपचे आमदार राणा जगदीश सिंग पाटील, ठाकरे गटाचे आमदार कैलाश पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दरम्यान मतमोजणी केंद्रावरून मतमोजणीचा आढावा घेतलेले आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. उस्मानाबाद जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या 8 ही मतमोजणी सुरुवात झालेली आहे. आमदार कैलाश पाटील असतील, राणा जगजितसिंह पाटील असतील, ताना सावंत असतील, खासदार ओमराजे निंबाळकर असतील, यांच्या या सगळ्या प्रतिष्ठा ज्या आहेत ते पांडाला लागलेल्या आहेत. एक राणा पाटील यांची 13 ग्रामपंचायत आणि सारवळा येथील कैलाश पाटील यांची ग्रामपंचायत ह्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत. एकूण हे सगळं बघितलं तर 166 गावचे कारभारी जे आहे ते आज त्यांचं भवितव्य ठरणार आहे. आणि सकाळपासून जी मतमोजणी आहे ती शांततेत सुरू झालेली आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. तर उस्मानाबाद या ठिकाणाहून बालाजी निरफळ यांनी घेतलेला आढावा आपण पाहिला. त्यानंतर बोलूयात रत्नागिरी ग्रामपंचायतींकडे, कारण रत्नागिरी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होती आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. जिल्ह्यामधील 66 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. चिपळूण तालुक्यामधील गाणे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी एकही अर्ज आलेला नव्हता. तर 155 ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी होती आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा अनेक ठिकाणी लढत पाहायला मिळते आणि सकाळी 10 मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सरपंच पदासाठी 406 तर सदस्यपदासाठी 1206 उमेदवार रिंगणात आहेत.